नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या शरीरामध्ये कमजोरी येणे थकान किंवा गुडघे दुखणे कंबर दुखणे आणि वात होत असेल तर वातावरण असे उपयोगी असे लाडू आपण आज कसे करायचे ते बघणार आहोत हे लाडू खायला पण खूप छान लागतात आणि सहज हे लाडू कोणीही लहान मोठे खाऊ शकतील असे लाडू आहेत तर चला करायला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एक भांड भरून मी इथे कापलेलं असं खोबरं घेतलेलं आहे तर अंदाजे हे खोबरं दोनशे ग्राम आहे तर हे छान आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे चांगलं असं डाळ येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे जास्त पण असं लाल होईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजायचं नाही नाहीतर खोबरं जळू शकतं तर हे खोबरं आपलं भाजून तयार आहेत तर काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहे तर शेंगदाणे मी त्याच भांड्याने एक भांडं शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे पण दोनशे ग्राम शेंगदाणे आहेत तर हे पण आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे याला पण जास्त भाजायचं नाही तर बघू शकता अशा पद्धतीने हे शेंगदाणे आपले भाजून तयार झालेले आहेत काढून घेऊया तर इथे मी ताटामध्ये हे शेंगदाणे आणि खोबरं काढून घेतलेलं आहे तर याला अगदी थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण याच कढईमध्ये एक बाऊल भरून मी त्याच भांड्याने इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ थोडंसं भाजून झालं की त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे मी तीन ते चार चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ पण छान असं लाल झालेला आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ पण भाजून घेतलेलं आहे हे पण पीठ आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तर इथं मी एक वाटी हा आहळिव घेतलेला आहे तर याला आहळिव म्हणतात तर हे कंबरदुखीवर गुडगी दुखीवर खूप उपयोगी आहे आपल्या हाडाची झीज होत असेल तर याने खूप छान उपयोग होतो इथं मी एका भांड्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये हा आळीव धुवून घेत आहे म्हणजे आपले यामध्ये खडे वगैरे काही असले तर निघून जातील तर हा छान असा धुवून घ्यायचा आणि एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचा तर इथे मी एक भांडं घेतलेला आहे त्यावर चाळणी टाकून हा असा घोळून घ्यायचा आहे तर घोळून घेतल्यामुळं खडे आपले म भांड्यामध्येच राहतात आणि आळीव हा पूर्ण गाळून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर आळीव खूप वेळ पाण्यात जर ठेवला तर जास्त फुकतो त्यामुळे असा पटकन गाळून घ्यायचा म्हणजे हा जास्त चिकट होत नाही आणि आपल्याला हा आळीव पण भाजून घ्यायचा आहे तर आपण हे छान असा भाजून घेऊया यामध्ये पण आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे तूप टाकल्यावर याचा चिकटपणा कमी होतो तर हा पण आपल्याला छान असा तूप टाकून भाजून घ्यायचा तर बघू शकता असा कसा मोकळा होत आहे तर बघा आपला हा आळीव पण छान असा मोकळा भाजला गेलेला आहे तर हा असा मोकळा झाला की लगेच काढून घ्यायचा जास्त याला भाजायची गरज नाही नाहीतर कडू लागतो तर इथे मी एका प्लेटमध्ये हा आळीव काढून घेतलेला आहे आणि हे भा आपलं खोबरं आणि शेंगदाणे पण छान असे थंडी झालेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला बारीक करून घेऊया तर जास्त बारीक करायचं नाही इथे मी असं जाडसरच बारीक केलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला खोबरं पण बारीक करून घ्यायचं आहे ते पण असं जाडसरस ठेवायचं आहे जास्त बारीक करायचं नाही तर इथे मी खोबरं आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे ही बारीक केलेली पावडर आपल्याला आणखी कढईमध्ये टाकून छान अशी भाजून घ्यायची आहे छान याचा कच्चेपणा निघतो आणि लाडू पण खायला खूप छान लागतात आणि खमंग लागतात तर हे आणखी थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे भाजून झालेले आहे काढून घेऊया आणि एका मोठ्या परातीमध्ये हे आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे आणि हा आळीव पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर हा सर्व आळीव आपण यामध्ये टाकून घेऊया यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ पण टाकायचं आहे आणि इथे मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला हे लाडू किती गोड करायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर टाकू शकता ते इथे मी या वाटीने एक वाटी साखर टाकलेली आहे आणि यामध्ये आपल्याला आणखी गूळ पण टाकायचा आहे तर हे आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी त्याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे तर हा गूळ आपल्याला पातळ करून घ्यायचा तर इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया आणि या तुपामध्ये आपल्याला हा गूळ पातळ करून घ्यायचा आहे आपल्याला हा गूळ फक्त पातळ करायचा आहे जास्त कडक भाजायचा नाही त्यासाठी आपल्याला इथे एक ते दोन चमचा दूध टाकायचं आहे तर इथे मी दूध टाकून छान असं पातळ करून घेतलेलं आहे फक्त आपल्याला हे आप पातळच करायचं आहे चा याची चाचणी करायची नाही तर हा पूर्ण गूळ विरघळला आहे तर काढून घेऊया आणि हा गूळ आपल्याला यामध्ये टाकायचा आहे असं केल्यामुळं आपले लाडू पण छान खमंग होतात गुळ भाजल्या जातो त्यामुळे हे लाडू छान असे खमंग होतात तर हे छान असं मिक्स करून घेऊया तर गुळ गरम असल्यामुळं हाताला चटके लागू शकतात तर त्यामुळे सुरुवातीला चमच्यानेच आपल्याला खालीवर करायचं नंतर आपण छान असं चोळून घेऊया तर असं कोमट झालेलं आहे तर अगदी छान असं चोळायचं आहे याला छान यामध्ये गूळ साखर आपली छान मिक्स करून घेतलेली आहे आणि याचे लाडू बांधून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला हे लाडू बांधायचे आहे म्हणजे लाडू असे करून घ्यायचे आहे तर मी इथे असे पूर्ण लाडू बनवून घेत आहे तर मी आणखी एक लाडू दाखवत आहे बांधून तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बांधायचे आहे तर बघू शकता तुम्ही हे लाडू किती आपले पटकन झालेले आहेत आणि छान पण झालेले आहेत अगदी मऊ झालेले आहेत आणि तोंडात टाकताच असे आपले लाडू विरघळतील अशा पद्धतीने आपले हे लाडू तयार झालेले आहेत आणि सर्वजण आवडीने खातील असे लाडू आहेत आणि यामध्ये आपण आळीव टाकला हे कुणाला पण कळणार नाही आणि खायला पण खूप छान लागतात आणि खूप पौष्टिक आहेत लाडू कंबरदुखीवर किंवा गुडगे दुखण्यावर तुम्ही हे लाडू करून खाऊ शकता आळीव टाकल्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक आहेत तर असेच लाडू तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका